भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पड़लो आता संकट निवारी देशात 51 शक्तीपीठ आहेत. या काळात त्या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. मात्र मनमाड मुंबई दरम्यान धावणारी पंचवटी एक्सप्रेस तशी इतर कारणांनी प्रसिद्ध आहेच, पण या एक्सप्रेसमध्ये गणपतीसह देवीची स्थापनाही केली जाते. चाकरमान्यांची रेल्वे अशी ओळख असणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस मधील प्रवासी संघाच्या वतीनं देवीची स्थापना करण्यात आली आहे. हे 23वं वर्ष असून दररोज देवीची मनोभावे आरती केली जाते. गेली 23 वर्ष आम्ही पंचवटी रेल्वे प्रवासी संघ रजिस्टर याच्या नावाखाली करतोय आणि बहुतेक आम्हाला रेल्वे सर्वांट आणि रोजच्या आक्रमण करणारे जे लोक आहेत ते सगळ्या व्यवस्थित सहकार्य करतात. आणि काय असतं माहिती आहे का, सकाळीच ही गाडी लवकर जाते आणि आक्रमण करणारा रात्रीचा कार्यक्रम करता येत नाही, त्याच्यामुळं बहुतेक लोक हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पाडतात आणि आम्हाला सिक्युरिटी वगैरे भरपूर मिळते. त्यामुळे 23 वर्षामध्ये आम्हाला आतापर्यंत कसल्या प्रकारचे अडीअडचणी आलेल्या नाही आणि आम्ही असं करत राहू आणि त्यामुळं इथं जाती धर्माचा वगैरे कसलाही काही प्रकार नाही आणि व्यवस्थित कार्यक्रम. अस्तित्व न्यूज साठी प्रशांत गोडसे, नाशिक. दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसिलव नाही प्रसन्न होसी निज दासा प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा
क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा, क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा, अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा, संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संजीवनी जय देवी जय देवी जय देवी जय देवी।
दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पड़लो आता संकट निवारी चिखली जिल्हा बुलढाणा माझं माहेर रांगलगाव इथे माझा जन्म झाला. माझे वडील एक प्रगतीशील शेतकरी म्हणून शेतीमध्ये काम करायचे आणि शेतीमध्ये काम करत असताना मी मोठी बहीण माझ्यापेक्षा तीन भाऊ लहान आणि एक बहीण मला एक बहीण आहे तर असं करत असताना माझ्या वडिलांनी सुद्धा शेतीमध्ये काम करून आम्हाला त्या पाचही भावांना शिक्षण दिलं अत्यंत चांगल्या प्रकारे आणि शेतीमध्ये काम करत असताना शेतीमध्ये एवढं भागत नव्हतं तरी माझे वडील मोलमजुरी करायचे आणि आम्हाला सर्वांना शिक्षण वगैरे घेऊन माझे दोन भाऊ मिलिटरीमध्ये गेले आणि त्यानंतर मिलिटरीमध्ये गेल्यानंतर आमचे सर्व भावंड म्हणजे माझा जो परिवार आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे आमच्या माझ्या परिवारामध्ये माझे सर्व चुलत भाऊ हे सर्व खुश आहेत आणि माझं त्यानंतर लग्न झालं आणि मला बुलढाणा जिल्हा तालुका शिंदखेड राजा जिजामातीचं माहेर आहे त्या ठिकाणची मी आज सुनबाई आहे. मला खूप गर्व आहे की आज जिजामातेच्या माहेर तिथली मी सून आहे आणि जिजामातेने बरेच आज आमच्या महिलांना बरेचसे संदेश देऊन गेलेले आहेत. तर मला शिंदखेड राजा आमच्या गावावरती खूप मला गर्व आहे आणि त्यांचंच एक कुठेतरी आपण ते शिंदखेड राजा सोडून रोजीरोटी पोट भरण्यासाठी आम्ही नाशिकमध्ये आलो. नाशिकमध्ये आल्यानंतर आम्ही छोट्याशा भाड्याच्या खोलीमध्ये राहत होतो. त्यावेळेचं भाडं आम्हाला 20 रुपये भाडं होतं परंतु सर्व पत्र्याच्या खोली मध्ये एकदम झोपड्यासारखं खोली असताना त्यामध्येच बाथरूम असायचं आणि टॉयलेटला मला बाहेर जावं लागायचं. तर त्या खोलीमध्ये राहत असताना माझे मिस्टर तिकडे रोलिंग मिलमध्ये कंपनीमध्ये होते. कंपनीमध्ये जात असताना त्यांना कॉलेज सुद्धा करावं लागायचं आणि कॉलेजला जात असताना त्यांना त्या कॉलेजमध्ये असताना एक ते पहिले शिफ्टमध्ये कंपनीमध्ये असताना ते एक वर्कर म्हणून त्यांनी शिफ्टमध्ये प्रवेश केला आणि तिथे ते काम करत राहिले. ते एक समाजकारणाची गोडी असल्या कारणामुळे मला सुद्धा त्यांच्या कार्य बघून मला सुद्धा ती आवड निर्माण झाली आणि मी सुद्धा समाजकार्यामध्ये ओढ घेतली. समाजकार्यामध्ये जात असताना बरेचशा मालाचे प्रश्न असतात, बरेचसे काही प्रॉब्लेम असतात, ते प्रश्न सोडवण्याचं काम आणि ही सेवा मला करायला भेटली त्यामध्ये मला खूप आनंद आहे. या नाशिकमध्ये ज्यावेळेस आलो आम्ही त्यावेळेस आमच्याकडं म्हणतात ना राहायला घर नव्हतं आणि खायला राहणं पदरा खाण्याची वेळ होती आणि त्याच परिस्थितीतून मी आज समाजकार्यामध्ये वाहून घेतलं. 1979 पासून या समाजकार्यामध्ये काम करत आले आणि या काम करत असताना बरेचसे प्रसंग 78 पासून मी काम करत राहिले आणि त्या ठिकाणी बरेचसे प्रसंग वेळप्रसंग हे बरेचशा महिलांवरती ओढवले गेले. त्यावेळेस मी तिथे धावून गेले. तळागाळातील समाजापर्यंत मी धावून गेले. तळागाळातील माणूस जो आहे त्या माणसापर्यंत मी धावून गेले कारण की मला माहिती आहे की जो तळागाळात माणूस राहतो त्यालाच सुखदुःख कळत असतं आणि सुखदुःखाची जाण जी असते ती तळागाळातले एक सर्वसामान्य नेत्याला हो कार्यकर्त्याला हो असते. हे कार्य करत असताना बऱ्याच समाजाचा प्रवास झाला आणि मी या कार्यामध्ये सक्रिय झाले. त्याच पद्धतीने पुढे माझा प्रवास सुरू होत होता. मला 3 मुलं झाले. आता मुलांच्या शिक्षणाला सुद्धा पैसा पाहिजेत. इंग्लिश मिडियमला मुलं टाकायची म्हणजे खूप पैसा लागतो परंतु मी माझ्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत टाकून माझ्या मुलांना आज इमेपर्यंत शिक्षण दिलं. माझे मुलं शिकत असताना माझा 2 नंबरचा मुलगा हा फॉरेनला गेला. जिडो कराटे त्याला खूप आवड होती. जिडो कराटे हा नेहमी तो लहानपणापासून त्याच्या अंगीवर पडलं होतं
आणि ते शिकला असताना तो 3-4 वेळेस फरविटन झाला. आज आपल्याला कसायला गाडी नाही, कसायला सायकल नाही, परंतु माझा मुलगा फॉरेनला विमानामध्ये जात होता, त्यामध्ये मला खूप आनंद. आणि आमच्या जे समाजात लोक आहेत त्या लोकांनी मला भरपूर साथ दिली, बरेचसे डिपार्टमेंटने सुद्धा साथ दिली की माझा मुलगा कुठेतरी एक सर्वसामान्य बाई झोपडेमध्ये राहते, तिचा मुलगा जर फॉरेनला जात असेल तर त्याला मदत सुद्धा करायला हवी आहे. अशा मदतीने माझ्या मुलाला मी बरेचसे वेळेस फॉरेनला पाठवलं. योगायोगा सगळे आज माझा मुलगा कुठेतरी चांगल्या सर्व्हिसला पाहिजे होता, परंतु आज माझा मुलगा राजकारणामध्ये आहे माझ्या जोडीला. आणि हे काम करत असताना तळागाळातील ज्या आमच्या महिला आहेत, ह्या महिलांचं खूप म्हणजे अत्यंत हातावर आणून पदरावर खाणाऱ्या सर्व आमच्या महिला भगिनी आहेत, या महिलांचं दुःख जर बघितलं तर खूप अत्यंत वाईट असतं. अशा सर्व धुणी भांडे करून पाचपत्रीवरचं आम्ही जीवन जगत असतात. या उद्देशाने आमच्या महिलांवर बरेच कर्जबाजारी झाल्या होत्या. आम्ही या ठिकाणी एसटीएस मायक्रो फायनान्स पासून बरेचसे इथं फायनान्स आले आणि त्या फायनान्सच्या कर्जाच्या माध्यमातून आमच्या महिला आता कुठे मुक्त झालेल्या आहेत आणि स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. छोटं मोठं बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, स्वतःचा व्यवसाय करतात आणि ते केल्यानंतर त्यांच्या घरचे पती सुट्टी लिहित होते. हे करत असताना बरेचसे आमचे माझे जे महिला आहेत आणि आमच्या पक्षात ज्या महिला आहेत, या महिलांनी मला खूप अत्यंत जीवापाड प्रेम केलं, जीवापाड साथ दिली आणि मला अत्यंत भरघोष मताने यांनी जो प्रतिसाद दिला आणि निवडून दिला प्रभाग क्रमांक 36 मधून, या सर्वांचं मी प्रथमदा खरोखर आभार मानले तेवढे कमीच आहेत. कारण की यांनी जर मला साथ दिली नसते तर आज मी या पदावर पोहोचले नसते. एक सर्वसामान्य बाई आज मी गृहिणी म्हणून काम करत असताना मला या पदापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल मी त्यांना त्यांचे खूप खूप ऋणी आहे. आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझे त्यांच्या माझे ऋण कधी फिटू शकणार नाहीत. एवढंच नव्हे तर आज सलमिऱ्यामध्ये काम करत असताना आमच्या बरेचशा महिलांच्या समस्या असतात. आमच्या बरेचशा झोपड्या आहेत, त्या झोपड्यामध्ये आमचं पाणी जात असतं, गुडघ्यापर्यंत पाणी किंवा छातीपर्यंत पाणी आमच्या घरामध्ये लागत असतं. जेव्हा पाणी पडत असताना आमच्या घरातलं सामान सर्व होऊन जातं आणि त्यांचं रोजीरोटीचं सुद्धा साधन काही राहत नाही. अशा वेळप्रसंगाला आम्ही त्या ठिकाणी सतत मी धावून जात असते, कारण आमच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत या समस्या आम्हाला जाणून घ्यायच्या असतात आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असतं. बऱ्याच ठिकाणी वेळप्रसंगी आमचे जे इथं जे रहिवासी आहेत कुठलेही असो, परंतु त्यांना कुठलीही मदत जरा लागली असेल तर आम्ही अर्ध्या रात्री मी धावून गेले असेल. याच उद्देशाने मला ज्यावेळेस माझा मुलगा फॉरेनला गेला आणि फॉरेनवर आला, त्यावेळेस मला महिला व बाल कल्याण महापालिकेने मला आदर्श माता महिला म्हणून पुरस्कार जाहीर. हॅलो, मी लक्ष्मण मोरे. या अगोदर मी एका ग्रामीण भागामध्ये राहणारा, माझं गाव सोनशी तालुका शिंदे राजा जिल्हा बुलढाणा. या ठिकाणी राहत असताना लहानपणीच 4 वर्षाचे असताना वडील वारले, त्यानंतर आमच्यावरती उपासमारी केली आहे. आम्ही दोन भांड होतो, आईला आम्हाला सांभाळणं मुश्किल झालं. त्यावेळेस आईला साथ देण्यासाठी मी जंगलामध्ये जाऊन गवऱ्या आणि त्या लोकांच्या घरी विकून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असेल. त्यामधूनच आई सुद्धा जंगलामधून काड्या जमा करून आणायची आणि लोकांना, त्यामधून मिळणाऱ्या पैशा जो पैसा यायचा तो पैसा आमच्या दोन भांडांना खाण्यापिण्यासाठी आणि शिक्षणासाठी खर्च केला जात होता. अशा परिस्थितीमध्ये माझं शिक्षण चालू होतं आणि शिक्षण घेत असताना मी थोडा मोठा झालो, त्यानंतर मला आई बिगारी काम करायला पाठवायची, मी माती काम सुद्धा करत असतो, बरेचसे अशी बिगारी कामं करायचो आणि त्यामधूनच शिक्षण घेत घेत मी 10वी पास झालो. त्यानंतर माझा खामगाव इथे आयत्याला नंबर लागला मोल्डर म्हणून, त्यांच्या ठिकाणी माझं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मी पोट भरण्यासाठी नाशिक शहरामध्ये 178 साली आलो. असंच
पोट भरण्यासाठी एखादी कुठेतरी जॉब मिळावं किंवा इथून इंडस्ट्री एरियामध्ये फिरत असताना मला तिगऱ्याण्या रुलिंगमध्ये जॉब मिळाला. त्यावेळेस मला फक्त 3 रुपये होता आणि 3 रुपये होत असताना मी त्यामध्ये माझं शिक्षण खाणंपिणं सर्व काही करत होतो. त्यानंतर आईने माझ्या लग्नाचा विचार केला आणि मला गावी बोलून घेतलं, तुला एक चांगली नोकरी मिळणार आहे, तू ये. मग मी गेलो आणि आईने माझं लग्न करून दिलं. लग्न झाल्यानंतर माझी फॅमिली माझी सहचारी माझ्यासोबत आली. परंतु कॉलेजमध्ये शिकत असताना मला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याची थोडी आवड निर्माण झाली. त्यामधून आम्ही शिकू की देशाबाहेर संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मला चालना मिळाली. डॉक्टर टी एल कराड यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलं. मग मी राहण्यासाठी घर नव्हतं, राहत होतो तर फॅमिलीसोबत आणायची म्हणजे भाड्याने रूम घ्यावा लागेल आणि सांभाळावं लागेल या हेतूने मला स्लम एरियामध्ये स्वस्तामध्ये रूम मिळेल या हेतूने मी या ठिकाणी आलो. त्यावेळेस या ठिकाणी फक्त 6 दुसऱ्या होत्या आणि घरावर कोणाच्याही घरावर कपडे वगैरे काहीच नव्हतं. सर्व कापडाची इंग्याची अशा प्रकारच्या झोपड्या होत्या. त्या झोपडीमध्ये जर खाली भाजी शिजवली तर ती वरती पेट घ्यायची आणि भरून पाणी टाकून त्याच्या झोपड्या भिजवा लागत होत्या. अशाच परिस्थितीमध्ये मी या झोपडपट्टीमध्ये माझ्या फॅमिलीला घेऊन ज्यावेळेस मी माझ्या अर्धांगिनी सोबत आणली, त्यावेळेस मी समाजकार्यामध्ये कार्यरत असताना तिलाही आवड निर्माण झाली आणि समाजातल्या तळागाळापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आणि गेलो. त्यावेळेस जात असताना समाजामध्ये होणारे अन्याय अत्याचार दूर करणं, समाजामध्ये स्त्रियांच्या समस्या जास्त प्रमाणात उद्भवत असल्यामुळं मी माझ्या अर्धांगिनीला पुढे करून तिच्याकडून महिलांच्या समस्या सोडून घेत असे. त्यामुळं महिलांच्या समस्या सोडत असताना तिलासुद्धा राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये आवड निर्माण झाली आणि स्त्रियांसाठी जे काही आरोग्य शिबिरं लागतात, रक्तदान शिबिर लागतं, अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं राबवून तिने आपलं समाजकार्य सुरू केलं आणि त्या समाजकार्य करत असताना 3 मुलं तिला सांभाळावं लागत होती. घरी लाकडं विकून छोटंसं किराणा दुकान चालवून मुलांचं शिक्षण ती करत होती आणि मी स्वतः ड्युटीवर जात होतो. माझ्या माघारी ती सर्व मुलांना शिक्षण देणं, घर प्रपंच सांभाळणं आणि समाजकार्य करणं या सर्व गोष्टी माझ्यापेक्षा तिच्यावर काही पटीने जोर जास्त होता. परंतु समाजामध्ये वावरत असताना मी तिला कधीही दुखवलं नाही, कारण मी ज्या घटकामध्ये राहत होतो त्या घटकाचं दुःख तिला माहीत व्हावं आणि तिची जाणीव व्हावी त्याकरता मी तिला कधीही दुखवलं नाही आणि उलट तिला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. ज्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये आम्ही जगत असताना या वस्तीमध्ये लाईट नव्हती, रोड नव्हतं, लोकांच्या घरामध्ये आमच्या घरांच्या दारासमोर साप खेळत होते, कुत्री मांजरं चावत होती, लोकांना खूप असंही त्रास सहन करावा लागत होता. अशा परिस्थितीत माझी मुलं माझा मोठा मुलगा इंग्लिश मिडियमला शिकत होता, 2 नंबरचा मुलगा हा 4थीमध्ये शिकत असताना महापालिकेच्या शाळेमध्ये टाकीवर शिकत असताना त्याला कराटेची आवड लागली आणि त्यामधून तो जुडो कराटे शिकू लागला. जुडो कराटे शिकत असताना आम्हाला मोरे सरांनी पत्र दिलं की मंगेश मोरेला फॉरेनला कराटे खेळण्यासाठी जायचे, कारण तो 21 देशांशी खेळणार आहे, तर त्याची तुम्ही तयारी करा. परंतु त्यावेळेस तयारी करत असताना आमच्याजवळ पैसा नाही, काय नाही, 3 रुपये रोज असताना आम्ही थोडा थोडा पैसा जमवला आणि बऱ्याचशा काही देणगीदारांनी आम्हाला मदत केली. त्या मदतीच्या आधारावर आणि आमच्या श्रमावर मंगेश मोरे हा फॉरेनला जाऊन आला. अशा प्रकारे आमचा जीवन प्रवास सुरू असताना समाजामध्ये तळागाळातील माणसापर्यंत ज्यावेळेस माझी अर्धांगिनी पोहोचली त्यावेळेस आमच्या झोपडपट्टीमध्ये
नगरसेवक होण्यासाठी बरेचसे पैसे वाटले जायचे. माझी मंडळी माझी फॅमिली चार वेळेस उभी राहिली, परंतु आमच्याकडे आर्थिक बाब कमी असल्यामुळं आम्हाला प्रवासाला सामोरं जावं लागलं. तरी पण आम्ही हिंमत कधी हरलो नाही आणि हे फॅमिलीला कधीही या परिस्थितीमध्ये एक दिवस असा आला की संपूर्ण समाजाचा विश्वास आमच्यावर बसला. ही समाजसेवा करत असताना संपूर्ण समाजाचा विश्वास माझ्या फॅमिलीवर माझ्या कुटुंबावर बसला आणि यामध्ये माझ्या मुलाचं 2 नंबरच्या मंगेश मोरेचं खूप मोठं योगदान आहे की आज त्याचं या क्षेत्रामध्ये समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. तो दिवसातले 24 घंटे सुद्धा तो समाजसेवा करत असतो आणि तळागाळातील लोकांपर्यंत तो पोहोचत असतो. त्याने कधीही कोणाला दुखवलं नाही. आज सुनंद मोरे माझी अर्धांगी जी निवडून आलेली आहे. नमस्कार, माझं नाव मंगेश मोरे. माझं कॉलेजचं शिक्षण घेत असताना मी सतत जेव्हा घरात संध्याकाळी अभ्यास वगैरे करण्यासाठी बसत असायचो तेव्हा एका ठिकाणी माझी आई आणि वडील हे दोघे बसत असायचे आणि त्यांच्या चर्चा चालायच्या का आपल्याला काय करायचं आज आज आपण काय प्रोग्राम केला आहे, उद्या आपल्याला काय प्रोग्राम करायचा, समाजासाठी काय करायचंय, कोणत्या महिलेवर अन्याय होतो त्या महिलेसाठी काय करायचं, या सतत चर्चा मी ऐकत असायचो घरामध्ये. आणि त्यातून माझी आई येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये महापालिकेच्या ही उभी राहत असे नगरसेवक पदासाठी आणि हे बघत असताना आम्ही कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट त्यांच्यामध्ये आमचा नसायचा. कारण आई वडील राजकारण करताय आणि आम्ही आमचं शिक्षण करतोय. पण हे शिक्षण करत असताना आम्ही मी जेव्हा माझ्या आई वडिलांची धडपड बघायचो हे समाजासाठी हे लोक इतकं का झटतंय आणि झटत असताना त्यांना कुठेतरी अजून कमीपणा येतोय, कुठेतरी ते कमी पडतंय. मग मी शिक्षण घेत असताना मी असा विचार केला का आपण शिक्षण घेतोय, शिक्षण घेत असताना आपलं एक मुलगा म्हणून आपल्या आई वडिलांबद्दल काहीतरी कर्तव्य पाहिजे. आणि माझी आई जेव्हा समाजकार्य करायची आणि मी जेव्हा शिक्षण घेत होतो त्यावेळेला मला खूप गोष्टींच्या अडीअडचणी अशा भासवत असायच्या. पण शिक्षण घेत असताना कुठेतरी थोडं काही पैशाची अडचण आली आणि मी खेळाडू असल्यामुळे मला नेहमी पैशाची गरज पडायची. कारण कुठे स्पर्धेला जायचं असलं त्याच्यासाठी पैसा लागायचा, कुठे एखादं स्पर्धेचं काही नियोजन करायचं तिथं पैसा लागायचा. पण माझ्या आईने मला कधीही खचू दिलं नाही. माझ्या आईने मला पूर्णपणे ताकद दिली का बाळा तू तुझ्या कुठल्याही गोष्टीत मागे पडू नको, अभ्यासात मागे पडू नको, तुझ्या स्पोर्ट्समध्ये मागे पडू नको आणि तुला कधीही असं जाणू नको देऊ का आम्ही तुझ्या पाठीशी कुठे काही कमी पडू. माझ्या आईने मला इतकी ताकद दिली का तिने आणि मी पण ते बघत होतो का ती कोणत्या कष्ट करून कोणत्या प्रकारे मला मदत करते त्या गोष्टीची मी जाण माझ्या आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि या गोष्टीचा मला इतका आनंद होतोय माझ्या आईचं स्वप्न कुठेतरी साकार झालेलं आहे आणि तिची जी आत्मीयता समाजाबद्दल होती समाजकार्याची होती त्या समाजाने देखील दिलं, भरभरून मतदान केलं आणि माझ्या आईला निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व माझ्या आईच्या वतीने एक मुलगा या नात्याच्या वतीने मी सर्व माझ्या मतदारांचे सर्व माझ्या बंधू भगिनींचे माझ्या माता भगिनींचे मी शतशः ऋणी आहे. ओके बोला. हा जो पुरस्कार आहे हा समाज कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मला आयला देऊ पुरस्कार दिलेला आहे. अजून बरेचसे पुरस्कार आहेत मला की दलित मित्र पुरस्कार दिला, समाजरत्न पुरस्कार दिला, महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, त्यानंतर मंत्रालय वाहतूक पुरस्कार दिला, असे विविध पुरस्कार सावित्रीबाई फुले पुरस्कार दिला. परंतु शासनाचा म्हटलं तर मला हा आयडिया देऊकर पुरस्कार मला शासनाने दिलेला आहे. माझं कार्य आणि हे बघूनच सध्या या नाशिकमधून माझी निवड झाली. Thank you.
विस्तारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट निवारी संकट निवारी।